नमस्कार मंडळी, जय शिवराय। कळलं ना कुठे आलोय? कारण विषय काय झाला म्हटलं, दरवेळेस एवढा लांब जातो, काय जातो म्हटलं, या आपल्या पुण्याच्या आसपास जवळच्या जवळ पण भरपूर असे ठिकाण आहेत जे आपण अजून बघितलेले नाहीत, आणि घोरडेश्वर मी गावाला जाताना दरवेळेस रस्त्यातनं बघायचो, तर म्हटलं ह्यावेळेस जरा बघूनच येऊ। आज सुट्टी होती म्हटलं जरा जवळच्या जवळ, आज बजेट पण नाही ॲक्च्युली, खरं सांगायचं म्हटलं एवढे नाहीत पैसे, पण ठीक आहे म्हटलं जवळच्या जवळ आज कुठे तरी जायचं म्हटलं तर हे ठिकाण मला बेस्ट वाटलं। चला वरती जाऊ। एवढे एवढे मोठे मोठे किल्ले चढणारा पोरगा एवढे शहर दमले, सवय मोडली जरा ट्रेकिंगची खरंच, त्या घोया लॉकडाऊनच्या लई बेकार सवय मोडली। एवढे पर लांब लांबचे किल्ले वन डे रिटर्न करणार आपण, पण एवढ्या 2 वर्षाचा गॅप लई बेकार पडलाय, त्याचा परिणाम जाऊन होतोय। एवढेशा 5 मिनिटाला एवढा घाण दमलंय, 5 मिनटं लिटरली 5 मिनटं अवघडे। खाली आहे ना मंडळी, इथं मला एक पायवाट दिसते, इथे ॲक्च्युली म्हणजे इथे पायऱ्या ज्या झाल्यात, आता ह्या पायऱ्या नवीन झाल्यात, त्या पायऱ्या नव्हत्या तेव्हा मला वाटतं तिकडनं येत असतील लोक, कारण तिकडनं पण येताना बघितलेत मी लोक ॲक्च्युली, ते का भरपूर लांब पायवाट येते। आता जे लोक म्हणजे इकडनं येत नाही ते लोक तिकडनं येतात त्या पायवाटीने। आले मित्रांनो जवळ, हे बघा आलं जवळ, जास्त नाही चढायचं पण ट्रेकिंगची ना सवय सुटली, सवय बेकार सुटली आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतोय, ती सवय परत लावून घ्यायला लागणार आहे काही करून खरंच, कारण एवढ्या 2 वर्षाचा जो गॅप पडलाय ना ट्रेकिंगचा त्याचा परिणाम भयंकर आहे, दिसतंय बघा एवढेशा 10 मिनिटाच्या चढाईवरती अख्खा घाम फुटलाय, जर्किंग काढून बॅगेत ठेवले मी भाई, खरंच गॅप लय बेकार आहे। हे बघा मंडळी,
इथली पहिली गुहा म्हणजे ॲक्च्युली नंबरिंग केलेलं मला दिसत नाही आहे, पण इकडनं येताना तरी तुम्हाला पहिली हीच गुहा दिसते. पुढं मग वरती थोडंसं अजून थोडंसं वरती जावं लागतं. चला गुहेच्या आतमध्ये जाऊन बघू. हे बघा मंडळी, अशा प्रकारच्या सुबक रेखीव अशा गुहा आहेत. काय दम लागला मला. आणि आपले लाडके आर्टिस्ट लोक इथं पण त्यांची जाऊ द्या, तुम्ही काहीतरी बोलून घ्या. सागर लव पूजा झालं भाई तू. लव बुकमध्ये तुझं नाव भाई, गिनीज बुक ऑफ लव रेकॉर्ड. वा कोण म्हणलं मी, गिनीज बुक ऑफ लव रेकॉर्ड झालं तुम्ही. सागर लव पूजा बेस्ट. नामदेव वाकड, नामदेव वाकडला राहतो. वा इथं इथं त्यांचा बाप त्यांना ऑइल पेंट घ्यायला पैसे देत असं आहे ना, म्हणून तर बघा इथं पण काय. उमाकांत आय लव यू अंतिमा काहीतरी. हा तुम्ही पण गिनीज बुक ऑफ लव रेकॉर्ड गुड. इथले नावं जरा पुसले गेलेत. ठीक आहे, का पुसले गेले राव राव देशे ना हे काय. अनन्या हे काय. निर्मल वा तुम्ही थर्ड पार्टिसिपेंट गिनीज बुक ऑफ द रेकॉर्डचे. वा आणि इथनं बाहेर न दिसणारा ना जरा कसला भारी आहे बघा. आहे ना इकडं पायऱ्या होत्या तरी पण मी इकडच्या साईडने आलो चढून येणार कारण ना. आज खरंच माझं डोकं चालना झालं. पाण्याची बाटली विसरतोय, कॅमेरा घरी ठेवतोय. ऍक्च्युली कॅमेराचं इथं एवढं काय काम पण नव्हतं. कॅमेराचं ऍक्च्युली इथं काय काम पण नव्हतं एवढं. पण ठीक आहे, तरी कॅमेरा असा सोबत. पण ठीक आहे, बरं झालं कॅमेरा नाही आला. थोडंसं एक अर्धा किलो वजन कमी झालं माझं उचलायचं. कारण एकतर पाण्याची बाटली पण मी कशी काय विसरलो माझं मला समजणार आहो. अरे पिल्लू झोपलं इथं कोणतरी. हे बघा पाण्याची टाकी. मंदिर बंद काय काका. हे बघा मंडळी, मंदिर ॲक्च्युली बंद आहे जय कोरोना. पण ठीक आहे, ह्याची जाळी लावल्यामुळे आतमधलं दिसतंय तरी कमीत कमी. छान कोरलं आहे आतमध्ये. मोठी पंडी आहे शंकराची पलीकडच्या बाजूने काय दिसतंय. मस्त ऑलमोस्ट आहे ना. आता पुण्यातलं पाताळेश्वर तुम्हाला माहीत असेल ना, म्हणजे पाताळेश्वर खूप मोठं आहे ॲक्च्युली. पण एक डिझाईन म्हणतो ना आपण की खांब आतमधले चौकोन वगैरे, मला थोडीशी पाताळेश्वरची आठवण झाली. हे बरंच लांबपर्यंत आहे मंडळी, मला वाटलं नव्हतं एवढ्या लांबपर्यंत असं नाही.
असे ॲरोज करून ठेवलेले आहेत, त्यामुळं जरा बरं वाटते की काहीतरी केलं इथल्या लोकांनी, का असे परत ॲरो करून ठेवलेत. बरंच लांबे आणि एक अजून एक भारी गोष्ट दाखवतो तुम्हाला, एक मिनटं. मोरांचे तर किती आवाज येतात हे बघा. सहारा स्टेडियम, मला माहित नव्हतं हे इथनं असं दिसतो राव. अरे मला माहित असं तर मी खरं कॅमेरा आणला असता राव. इथं पण असं काहीतरी आहे, थिंक पाण्याचं टाकं येतं, चला बघू. पाण्याचं टाकं आहे. मोरांचे आवाज मस्त आहेत दादा, मला जेवढं वाटलं होतं त्याच्यापेक्षा भरपूर लांब आहे. मी खूप आतमध्ये आलो आहे. हे बघा अजून पायऱ्या, अरे जबरदस्त यार, जबरदस्त. मला नव्हतं माहीत हे इतकं काहीतरी भन्नाट असेल म्हणून. अशा पायऱ्या आहेत हे बघा. अरे देवा, आय थिंक इथं संपलं. इथं थोडीशी मोठी गुहा आहे.
मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? छोटासा व्हिडिओ आहे, कारण तिथे ॲक्च्युली शूट करायला इतकं जास्त अलाउड नव्हतं. परत इथलं मेन मंदिर आहे, तिथं पण मग काहीतरी कीर्तन चालू होतं म्हणून मला तिथं पण जास्त शूट नाही करता आलं. त्याच्यामुळं आज शूट इतकं मला करता नाही आलं. जरा टाइम लॅप्स घ्यायचं म्हणून होतं, पण टाइम लॅप्ससाठी पण असं वातावरण चांगलं नाही एवढं. सीन मस्त आहेत, पण एक नाही का टाइम लॅप्ससाठी जसं वातावरण पाहिजे असतं तसं नाही. त्यामुळे मला टाइम लॅप्स पण नाही घेता आले. एक टाइम लॅप्स मला वाटतं भेटतं, मला वाटतं भेटला चांगला, तो बघतो मी आता कसं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, एकदा नक्की या. कारण पुण्यातल्याच काही काही ठिकाणी आहे ना, असे भरपूर ठिकाणी आहेत जे अशी अजून अनएक्सप्लोअर्ड आहेत, जास्त लोक तिथे येत नाही. आता घोरडेश्वर यूट्यूब वगैरेमुळं किंवा इंस्टाग्राममुळं बऱ्यापैकी आहे, यूथमध्ये बऱ्यापैकी लोकांना कळलेलं आहे, पण तरीसुद्धा अजून इथं गर्दी कमी आहे. चांगलं आहे, गर्दी कमी आहे ते चांगलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक मारा, काय प्रॉब्लेम नाही. सांगा का नाही आवडलं तर सांगा, अजून माझीच इम्प्रूव्ह होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय.